वणी येथील बसस्थानकासमोर एक ऑटो पलटी झाल्याची घटना घडली आहे. तर ऑटोमध्ये बसून असलेल्या दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. याबाबत वणी पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वणी येथे प्रवासी ऑटो पलटी होऊन दोन महिला जखमी झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी 10:30 येथील बस स्थानकासमोर घडली. जखमी महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलिसांनी ऑटो चालक विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. प्राप्त माहितीनुसार वणी ते नांदेपेरा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 3-चाकी ऑटोच्या चालकाने निष्काळजीपणे ऑटो चालवून बस स्थानकासमोर ऑटो पलटी केला. त्यावेळी ऑटोमध्ये दोन महिला प्रवासी होत्या. या अपघातात अनिता जंगटे व शोभा वागाडे या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. ऑटो चालक मद्यप्राशन करून व विना परवाना ऑटो चालवित असल्याचे सांगण्यात येत आहे. वीकेबी न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.